नमस्कार मी ऋषभ सर गुरुकुल टू फोर्सनमध्ये सर, सर्वांचं स्वागत करत आहे आज तुम्ही पोस्टर पाहिलं असेल आणि वाटलं असेल सर काय शिकवत आहे अजब लॉजिक की गजब कहाणी काय आहे तर तर चला सुरू करूया आज आपण विसंगत घटक ओळखा म्हणजे ऑड मॅन आऊट वर्ड हे शिकणार आहे आता अजब लॉजिक की गजब कहाणी हे काय आहे तर आपल्याला आज काय करायचं माहीत आहे का आज आपल्याला अजबचे लॉजिक लावून गजबचे उत्तर काढायचे आहे म्हणजे आजच्या प्रश्नांमध्ये आपल्याला विविध लॉजिक्स लावायचे आहेत आपला आन्सर फाईंड करायचा आहे तर यामध्ये कसं सोडवायचं आधी मी हे तुम्हाला सांगतो तर चला आपण आता सुरू करूया पहिला प्रश्न काय आता प्रश्न काय आहे हे वा आपण वाचून घ्या खालील प्रश्नांमधून विसंगत घटक ओळखा विसंगत घटक ओळखा म्हणजे यामध्ये असं दिलेला आहे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे म्हणजे चार पर्याय आहे चार पर्यायापैकी परी एक असा पर्याय आहे जो गटामध्ये बसत नाही म्हणजे जसं की आता मी पहिला प्रश्न तुम्हाला समजून सांगतो इथे काय आहे स्वर आणि व्यंजन जसं बघा प काय पहिलं काय आहे डी ई यफ आणि जी तर याच्यात हा जो आहे हा ई हा स्वर आहे आणि बाकी व्यंजन आहे तर बघा ए ई आय ओ यू आपण आता वॉवेल म्हणतो जसं की A, e, I, o, U, e e ए ई आय ओ यू बघा हा ई आलेला आहे इथे ई आलेला आहे पण बाकीचे जे आहे व्यंजन म्हणजे कान्सोनन्स हे बाकी सर्व कान्सोन्स आहे म्हणजे व्यंजन आहे आपले हे तर मग हा जो ई आहे हा त्याच्यातला विसंगट घटक ठरलेला आहे म्हणजे हा आपण वेगळा काढलेला आहे तर आपल्याला बस प्रत्येक प्रश्नामध्ये असंच करायचं आहे जे सारखे नाही आहे त्याला वेगळं काढायचं आहे तर चला सुरू करूया तर याचा पहिल्याचा आन्सर आपला आहे ई ई म्हणजे ऑप्शन नंबर टू पेनचा कलर चेंज करून घेतो तर दुसरं चालू करूया तर दुसऱ्यामध्ये काय आता लॉजिक आहे हे बघूया आपण इथे काय दिलेलं आहे मॅन शब्द काय दिलेला आहे मॅन आर ए एम रॅम तिसरा आहे जग जे यू जी आणि चौथा आहे हब एच यू बी तर या शब्दांमध्ये इथं त्यांची इंग्लिश अल्फाबेट अनुसार क्रम दिलेली आहे म्हणजे बघा तेरा एक चार आता मॅनवरून सरळ समजतच आहे आपल्याला आ तुम्ही आधीचे माझे लेक्चर्स केले असेल पण तुम्हाला डायरेक्ट समजणार की हे अल्फाबेट त्यांचे मूळ क्रमांकानुसार दिलेले आहे तर बघा मॅन मॅन येते तेरा नंबरला तर बरोबर त्याचा ते तेरा आहे ए येते एकच नंबरला म्हणून ह्या त्याचा एक दिलेला आहे आणि यन हा येते चौदा नंबरला म्हणून ह्या त्याचा चौदा हा रँक दिलेला आहे तसंच सेम आर आरचं आपण चेक करूया आरचं काय दिलं तर अठरा दिलेलं ले, दिल आहे ले अठरा नंबरला येत असते ए एसाठी काय आहे ते एक नंबरला येत असते का तर हो एक नंबरलाच येत असते तसंच एम एम हा किती नंबरला येत असते तर तेरा नंबरला करेक्ट आहे तर जे जेसाठी काय केलं होतं आपण जे दहा नंबरला जे जेसाठी आपण सिम कार्डचं केलं होतं जे टेन नंबरचं तर जे टेन नंबरला यायचं का बघा बरं तर हो दहाच नंबरला आहे यू एकवीस म्हणजे अंडर ट्वेंटी वन ट्विमचं केलं होतं म्हणजे यूसाठी साठी लॉजिक जे होतं ट्वेंटी वनचं होतं यू ट्वेंटी वनला आहे का तर हो जी जी सेवन सेवेट बघा जी सात नंबरला येते का तर हो बघा सातचं सा बरोबर दिलेलं आहे करेक्ट म्हणजे आता तीन याच्यात आपल्याला दिलेलं आहे करेक्ट म्हणजे ऑब्विसली हो आपल्यालाच होतं चेक पण करायची गरज नाही आपला आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर चार म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आन्सर येणार आहे काय चुकलं एकदा बघून तर घेऊया आपण बघा यच यू बी यच किती नंबरला येते तर आठ नंबरला येते ते करेक्ट साठी दिलेला आहे यू एकवीस नंबरला येते का तर हो एकवीस नंबरलाच करेक्ट दिला पण शेवटी दिलेला आहे दहा इथे चुकला आहे दहाने चुकवला आहे कारण की बी बी येत असते दोन नंबरला पण इथे आहे दहा म्हणजे हा हा हब हा, जो आहे हा वर्ड चुकीचा आहे तर चला आता पुढे बघूया काय लॉजिक आहे तर प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे याच्यात शब्द दिलेला आहे तर याच्यात आता तुम्ही काय करायचं सर्वात आधी व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि सर्व सोडवायचे आहे आणि त्याच्यानंतर उत्तर पाहायला यायचं तर चला आपण तिसरं सोडूया आता शब्द काय आहे डी ई ई डी दुसरा शब्द आहे एन आय टी आय एन तिसरा शब्द आहे सी आय व्ही आय सी चौथा शब्द आहे आर ई यन डी ई आर बघा यात काय लॉजिक आहे आहे का हे शब्द जे आहे ह्या डीड झाला नितीन झाला सिविक झाला किंवा ह्या रेंडर तर याच्यात आपल्याला असं विसंगत तुम्हाला शोधायचा आहे तर यात लॉजिक असं आहे का हे शब्द तुम्ही डावीकडून वाचा की उजवीकडून वाचा सर्वेकडून दोन्ही साईडला सेमच वाचले जाते बघा डी ई ई डी बघा आपण इकडनं येत आहे तर डी ई डी सेम असंच वाचलं जाते इकडे जात आहे तर ई ई डी असंच येते तसं इथे डावीकडून या की उजवीकडून या सेमच आहे इथे पण सिविक सी आय ए बघा सी आय व्ही मी इथे लिहून दाखवतो सी आय व्ही आय सी इकडनं त्या सी आय व्ही आय सी सेमच आहे इकडनं वाचत इकडे जा सी आय व्ही आय सी सेमच आहे पण हा जो शब्द आहे रेंडर आर ई एन डी आर यामध्ये असं नाही आहे बघा आर ई यन बर आर ईपर्यंत सेमच आहे पण इकडे हा डी आले तिसऱ्या क्रमांकावर इथे यन आहे म्हणून हा विसंगत घटक आहे म्हणजे इथे पण आपलं ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आहे कारण की यामध्ये लॉजिक आपलं फॉलो होत नाही तर चला आता चौथं बघूया काय म्हणतात तर याच्यात शब्द दिलेले आहे आपल्याला ए बी यू ई अब्यूज दुसरा शब्द आहे ए डी ई यू ओ एक्स तिसरा शब्द आहे ए ई आर आय ई आर आय चौथा आहे ॲडमिट ए डी एम आय टी बघा याच्यात काय लॉजिक आहे तर याच्यात असं आहे की बघा याचा काहीतरी मिनिंग होत आहे म्हणजे शिवी देणे वगैरे असा होत आहे अरायचा अर्थ असा होत असतो की उंच किंवा गरु गरुडाचे घरटे उंच असलेले त्याच्यानंतर आहे ॲडमिट ॲडमिटचा अर्थ काय होते भरती करणे वगैरे पण हा जो शब्द आहे दुसरा ए डी e, ई यू ओ एक्स म्हणजे याचा अर्थ नाही होत कुठला म्हणजे मिनिंगलेस अर्थ होत नाही त्याचा अर्थपूर्ण शब्द नाही आहे हा अर्थपूर्ण शब्द नाही आहे म्हणून ऑप्शन नंबर टू हे आपलं उत्तर आहे तर सेम आता पुढचं तुम्ही सांगा काय तर बघा हा युरिन युसेज युज्युअल आता हा शब्दच नाही आहे आता काय आहे तर हा ई एस यू के ए वाय इस यू काय तर याच्यात काय आपण सारखं सेम लॉजिक इथं जे लॉजिक फॉलो झालेलं आहे आपलं जे लॉजिक आपण फॉलो केलेलं आहे म्हणजे जे लॉजिक आपण लावले आहे तेच आपल्याला इथे लावायचं आहे बघा ते युरिन युरिन म्हणजे आपलं मलमूत्र युसेज युसेज म्हणजे आपण वापर करणे वापर करण्याला आपण म्हणतो वापर वापर करण्याला म्हणतो हे जे आपलं हे मलमूत्र युरी म्हणजे मलमूत्र असते युज्युअल म्हणजे आपण म्हणू शकतो नेहमी नेहमी आपण म्हणतो युज्युअली आम्ही हे करतो युजुअली आम्ही तसं करतो म्हणजे आपण नेहमी नेहमी आम्ही असं करतो असा याचं उत्थ आहे अर्थ येतो तर ई एस यू के ए वाय हा काय आहे तर याच्यामध्ये म्हणजे शब्दच नाही आहे हा कुठला असं म्हणू शकतं तुम्ही याचा अर्थ होत नाही अर्थपूर्ण शब्द होत नाही हा म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आहे हा गटातून बाहेर पडणारा शब्द आहे तर चला आता पुढे बघूया पुढे बघायच्या आधी मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देत आहे की आपली पाच हजार गणित प्रश्न मालिका ही चालू होत आहे हे सोमवारपासून चालू होणार आहे सोमवारपासून ही आपली गणित प्रश्न मालिका चालू होणार आहे ज्यामध्ये एम पी एस सी रेल्वे बँकिंग एस एस सी पोलीस भरती एम पी एस सी तलाठी आर्मी भरती सरळ सेवा शिक्षक भरती आणि एक राहिलं वन सेवा अशा प्रकारचं सर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहे तर सर्वांनी सोमवारपासून आपल्या चॅनलला व्हिजिट करायचे आहे ज्यांना ज्यांना गणिताचे नवीन नवीन ट्रिक शिकायचे आहे त्यांनी तर चला आपल्या क्वेश्चन कडे वळूया तर सहावं याच्यात काय आहे तर ऑप्शन वाचूया आपण काय आहे तर पर्याय आपले ओ पी एस आय एल टी जी एच सी एम एन डब्ल्यू तर तुम्ही काय करायचं सर्वात आधी व्हिडिओ पॉज करायचे आहे आणि तिने पण प्रश्न सोडून घ्यायचे आहे आणि नंतर काय आहे त्याच्यात लॉजिक आपल्याला शोधायचं आहे तर काय आहे याच्यात लॉजिक बघूया ओ पी एस काही लॉजिक तुम्हाला लागलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकता बघा ओ पी एस ओ पी एस म्हणजे काय बघा इंग्लिश अल्फाबेट अनुसार जर आपण विचार केला तर ओ पी एस ज्यातलं जे पी आणि एस आहे बघा ओ पी एस तर पी एस हे जवळजवळ नाही पण ओ पी हे शब्द लागून आलेले आहे इंग्लिश अल्फाबेट अनुसार हे शब्द दोन्ही लागून आलेले आहे त्याच्यानंतर ऑप्शन नंबर दुसरा जर आपण पाहिला तर याच्यात असं काही आपल्याला इंग्लिश अल्फाबेटिकलचं वाटते का तर नाही त्याच्यानंतर तिसरं तिसरं जर आपण पाहिलं तर तिसरा अल्फा तिसरा प्र पर्यायामध्ये जी एच हे लॉजिक भेटत आहे म्हणजे पहिल्याच्यात ओ पी हे अल्फाबेटिकल सिरीज अनुसार लागून येणारे शब्द होते लागून येणार म्हणजे ते नाही ते लागून येणार नाही हे इच्छे हे इंग्लिश अल्फाबेटिकल अनुसारवाले लागून येणार म्हणते ते मी पिण्यावाले लागून येणारे नाही म्हणत आहे तर हे ओ पी सपाट ओ पी हे इंग्लिश अल्फाबेट अनु अनुसार लागून येणारे हे ते बघा हे तिसरं ऑप्शनमध्ये जी एच हे अल्फाबेट सिरीज अनुसार लागून येणार म्हणजे जी एच असं येते जी एच आय जे के म्हणजे जी एच सोबत आले हे कसे आहे ते ओ पी यम यन ओ पी क्यू आर बघा ओ पी आले जवळ तसंच यामध्ये काय आहे तर यम यन बघा हा यम यन हे इंग्लिश अल्फाबेटनुसार लागून येणारे शब्द आहे तर हा आय एल टी बघा आय आणि एल हे दूर आहे म्हणून हा विसंगत शब्द आहे आपण याला ऑडमॅन आउट करणार आहोत म्हणजे ऑप्शन नंबर टू हे आपलं आन्सर आहे तसंच आता आपण सातवं बघूया सातव्यामध्ये काय लॉजिक आहे तर सातव्यामध्ये का दिलं आपण आधी वाचून घेऊया एच बी टी ओ झेड यू एन आय तर यामध्ये असं लॉजिक आहे याची जे क्रमांक आहे इंग्लिश अल्फाबेटिकल क्रमांक येत आहे त्याच्यानुसार याच्यात लॉजिक आहे तर यच यच किती नंबरला येतो तर आठ नंबरला बी किती नंबरला येतो तर दोन नंबरला जर दोघांनाची वजा केली दो आठमधून जो जर काउंट टाकला पण ते येते सहा तर सेम टी ओ टी ओ साठी काय आहे बघा टी किती नंबरला येते तर वीस नंबरला येत असते बघा मी आता इथे साईडनं लिहितो बान करून टी ओ ह्या येते एकवीस नंबरला सॉरी वीस नंबरला येत असते हा टी वीस नंबरला येत असतो आणि ओ येते पंधरा नंबरला दोघां वीसमधून जर पाच पंधरा काउंट टाकले तर ते पाच बघा झेड यू साठी इथेच खाली लिहितो झेड येत असते सव्वीस नंबरला आणि यू येत असते एकवीस नंबरला जर याच्यातून हे काढून टाकले उत्तर तस तस यन आए, यन आए, यन ला तर उत्तर येते पाच तसंच यन आय यन आय एन किती नंबरला येत असते तर पंधरा नंबरला येत असते सॉरी चौदा नंबरला येत असते आणि आय किती नंबरला येते तर नऊ नंबरला येते जर त्यातून हे काढून टाकले तर पाच बघा इथे शेवटच्या याच्यात पाच पाचचा फरक आहे इथे पण तिसऱ्याच्या तिसऱ्या पर्यायामध्ये पाचचा फरक आहे त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये पण पाचचाच फरक दाखवलेला आहे तर पहिल्या याच्यात फक्त सहाच आहे म्हणून हा आपला विसंगत घटक आहे म्हणून आपला आन्सर येणार हे ऑप्शन नंबर वन आता आता आपण बघूया आठवं आठव्या याच्यात काय दिलं आहे तर बघा शब्द काय आहे तर टी एफ डब्ल्यू ओ एम ओके त्याच्यानंतर दुसरं जी जे टी जी झेड तिसऱ्या याच्यात काय दिलं तर के जी बी टी एफ चौथ्या याच्यात काय दिलं आहे तर के जी बी एफ टी याच्यात काय लॉजिक आहे काही तुम्हाला वाटते का काही असं ओळखीचं किंवा काही असं जास्त वेळा काही दिसल्यासारखं तर याच्यात असं लॉजिक आहे बघा प्रत्येक वर्डमध्ये हे जे आहे ना ती इकडचे जे पर्याय आहे या तीन पर्यायामध्ये एक समानता दिसून येत आहे की याच्यात पण हा जी नावाचा अक्षर आलेला आहे याच्यात पण हा जी नावाचा हा अक्षर आलेला आहे याच्यात पण हा जी नावाचा ना हा अक्षर आले आहे पण याच्यात जी नावाचा शब्दच आहे नाही म्हणून हे आपलं उत्तर आहे याच्यानं जी नावाचं उत्तर नाही म्हणून हा आपला ऑन मॅन आउट आहे नाही आहे याच्यात या जी नावाचा शब्द नाही आहे म्हणून आपलं ऑप्शन नंबर वन हे आपलं आन्सर आहे चला तर आता पुढे बघूया तर नववं दहावं अकरावं हे आधी तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवून घ्यायचं आहे आणि मग आन्सर बघायचा आहे तर आता काय आहे तर आपण आता चेक करूया सर्वात आधी आपण रीड करून घ्या काय आहे तर नव्यामध्ये काय काय शब्द दिलेले आहे व्हिडिओ व्ही आय डी ई ओ त्याच्यानंतर काय दिलं आहे ओशियन त्याच्यानंतर काय दिलेलं आहे तिसरा साऊंड चौथा काय दिलेला आहे तर ऑरेंज काय लॉजिक लागत आहे याच्यात काही तुम्हाला वाट काही लॉजिक सुचत आहे का तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणखी काही लॉजिक असेल तर बघा याचं असं लॉजिक आहे जे आपले स्वर आहे स्वर याच्यात तीन स्वर आलेले आहे बघा कुठलं आय ई ओ बघा आय ई ओ आता दुसऱ्या दुसऱ्या शब्दामध्ये काय आहे ओशियन ओशियनमध्ये क कुठले स्वर आलेले आहे ते बघा बघा ओ आलेलं आहे ओ याच्यानंतर ई याच्यानंतर आलेलं आहे ए ठीक आहे तर तसंच आपण आता समोर चेक करूया साऊंड साऊंड शब्दामध्ये किती स्वर आलेले आहेत तिसऱ्या शब्दात आलं आहे याच्यासाठी ओ त्याच्यानंतर यू ठीक आहे याच्यानंतर आणखी काही याच्यात नाही आहे तर याच्यात ऑरेंज या शब्दात किती स्वर आलेलं आहे तर ते आपण बघूया त्यात किती आहे तर ऑरेंजसाठी ओ हा ए एन जी ई हा परत ई बघा तर याच्यात असं लॉजिक भेटलेलं आहे की प्रत्येक ज्या दिलेला पर्याय आहे त्याच्यापैकी हा पहिला पर्याय आहे त्याच्यात तीन तीन हे तीन स्वर आलेले आहे दुसऱ्या ह्याच्यात पण तीन म्हणजे दुसऱ्या ऑप्शनमध्ये पण तीन स्वर आलेले आहे चौथ्या ह्याच्यात पण तीन आलेले आहे पण दुसऱ्याच ऑप्शनमध्ये फक्त दोन स्वर आलेले आहे म्हणून हा आपला ऑड आउट आहे हा आपला विसंगत घटक आहे म्हणून आपलं तीन हे आन्सर राहणार आहे याचा आन्सर आपण तीन म्हणून टीक करणार आहोत चला का है तर आता आपण पुढे बघूया दावं काय आहे तर हे तर सर्व फ्रूट्सचे नावं दिलेलं आहे एकदम सोप्पं काय आहे मॅंगो दुसरा आहे ॲपल तिसरा आहे गावा म्हणजे पेरू चौथा आहे पोटॅटो हे तर असं समजते हे हा फ्रूट आहे हा फ्रूट झालं हा फ्रूट झालं पण हा भाजीपाल्याचा जो हा प्रकार येतो तो आपला भाजीपाल्यामध्ये येतो तो तर हा पटेटो हा आपला ऑप्शन नंबर फोर हे आन्सर आहे तर चला आपण बघूया अकरावं अकराव्यामध्ये काय शब्द दिले आहे तर ट्रेन दुसरा आहे व्हीट तिसरा आहे ब्रेन आणि चौथा आहे ड्रायवर तर यामध्ये काय लॉजिक आहे तर बघूया कुठलं काही लॉजिक तुम्हाला जर भेटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमचं काय लॉजिक भेटलं आहे तर बघा यामध्ये माझं लॉजिक असं आहे का हा ए आणि आय म्हणजे टी आर बघा मी इथे लिहून दाखवतो टी आर ए आय एन त्या जो आपले स्वर आहे ना ए ई आय ओ यू स्वर त्याच्यापैकी ए आणि आय हे जे स्वर आहे बघा हे जवळजवळ आलेले आहे इथे इथे या दोघांचा ग्रुप आहे म्हणजे ए आय हे जवळ आलेलं आहे तसंच व्हीट व्हीट शब्द चेक करूया डब्ल्यू एच ई ए टी बघा सेम लॉजिक सारखं इथे पण आलेलं आहे ई आणि ए स्वर को, आप कोणते आहे आपले ए ई आय ओ यू तसंच बघा बघा ए आणि आय ए आणि आय हे स्वर आहे बाकी हे दोन म्हणजे नजीक आलेलं ला आहे लागून आलेले आहे ला टी आर हे बाकी सर्व विवंजन हे काही का आपल्या कामीची नाही आहे त्याच्यानंतर बी आर ए आय एन बघा हे जो आय आहे हा हा पण परत ए सोबत आलेला आहे म्हणजे इथे पण त्यांचा ग्रुप तयार झाला आहे स्वरांचा वॉवेल्सचा बघा आता शब्द आहे ड्रायव्हर डी आर आय व्ही ई आर इथे काय झालं बघा हा ई इथे आलेला आहे आय इथे आलेला आहे म्हणजे इथे कुठलाच ग्रुप तयार नाही झाला आहे ह्या व्हीमुळे हा व्ही मजात आल्यामुळे त्यांचा ग्रुप तयार नाही झाला म्हणून आपला मॅन आउट विसंगत घटक ज्याला आपण म्हणतो हा आहे ऑप्शन नंबर चार म्हणून याचा आन्सर आहे आपण ऑप्शन नंबर चार टिक करूया तर अशाच प्रकारचे लॉजिक आहे आणि हे प्रश्न परीक्षेत आलेले आहे म्हणून तुम्ही याची थोडी प्रॅक्टिस करायची आहे बाकी लॉजिक्स तर आता तुम्हाला सर्व येणारच आहे तर ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करायचं आहे आणि ज्यांनी चॅनलवर फर्स्ट टाईम आलेले आहे त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करायचे आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सर्वात आधी मिळतील तर आता तुम्ही बारावं आणि तेरावं हे जे प्रॉब्लेम आहे हे जे हे तुम्ही होमवर्कसाठी घ्यायचं आहे आणि याचे आन्सर कमेंटमध्ये द्यायचं आहे जर तुम्हाला वरतं दिलेल्या प्रश्नांमधले कुठल्याही प्रश्नांमध्ये जर डाऊट असेल किंवा तुमची आणखी लॉजिक फॉलो होत असेल तर तुम्ही आन्सर कमेंटमध्ये द्यायचं आहे जेणेकरून मी त्याचा पण व्हिडिओ तयार करेल आणि ते समोर अपलोड करेल जेणेकरून आणखी मुलांना पण मदत होईल तर एक शेवटी परत एकदा मी सांगून हो देतो की पाच हजार गणित प्रश्नमालिका ही आपली चालू लवकर चालू म्हणजे आता सोमवारपासून ही चालू होणार आहे ज्यामध्ये एम पी एस सी रेल्वे बँकिंग एस एस सी पोलीस भरती एम पी एस सी ॲग्री तलाठी आर्मी भरती सरळ सेवा शिक्षक भरती आणि वनसेवा अशा सर्व प्रकारच्या एक्झामसाठी उपयुक्त आहे तर म मा, माझी अशी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या प्रश्नमालिकेचा लाभ घ्यायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन आयकॉन पण प्रेस करून द्या थँक्यू